माझं नाव श्रद्धा कुलक्षी आहे. मी प्रॉपर अकोल्याची आहे. मला नीटमध्ये 587 मार्क्स मिळाले आहे. केमिस्ट्रीमध्ये 119, फिजिक्समध्ये 138 आणि बायोमध्ये 330. आणि सध्या मला GMC अकोला अलॉट झालेला आहे आणि मी कोचिंग ललित ट्युटोरियल्स अकोलामध्ये घेतले होते. मला माझ्या सिनियर्सकडून माहीत पडलं इन्स्टिट्यूटबद्दल आणि तसं मग मी इथे एंट्रन्स एक्झाम क्लिअर केली आणि फिजिक्समध्ये मला 138 मिळाले आउट ऑफ 180. आणि फिजिक्समध्ये काळपांडी सरांनी हर एक बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करून दिला होता आणि खूप सारी प्रॅक्टिस पण झाली आणि सरांचे नोट्स थोरो केले आणि त्याच्यासोबतच रेफरन्स बुक आणि ट्युशनचे मॉड्यूल्स सॉल्व्ह केले. तर मग फिजिक्सचे हर एक कॉन्सेप्ट क्लिअर होऊन गेले होते आणि बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर झाल्यामुळे प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करायला इझी होत होता. सर प्रत्येक चॅप्टरचे बेसिकपासून सगळे कन्सेप्ट क्लिअर करून देत होते आणि ते बेसिक कन्सेप्ट क्लिअर असल्यामुळे मग आपण टफ जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करू शकत होतो. आणि फक्त फॉर्म्युलेस नाही तर ते फॉर्म्युलेचे डेरिवेशन्स पण आम्हाला सांगण्यात आले होते आणि डेरिवेशन्स माहीत असल्यामुळे मग त्या फॉर्म्युलाचे जे कन्सेप्ट्स आहेत ते खूप डिफरंट वेमध्ये आपण अप्लाय करू शकत होतो. बायोमध्ये NCERT पूर्ण क्लिअर करून दिले होते आणि NCERT सोबतच एक्स्ट्रा नोट्स पण दिले होते. तर ते एक्स्ट्रा नोट्सच्यामुळे पण पूर्ण बायोची NCERT क्लिअर होऊन गेली होती आणि तशी पण पूर्ण NCERT पॉईंट टू पॉईंट एक्सप्लेन करून दिली होती आणि म्हणून त्याची खूप मदत झाली. ललित ट्युटोरियल्समध्ये पूर्ण फॅकल्टी खूप जास्त सपोर्टिव्ह आहे. म्हणजे सगळे सर आपले सगळे प्रत्येक डाऊट्स क्लिअर करून देतात. आपल्याला कितीही डाऊट्स असले आपण कितीही वेळा विचारू शकतो आणि आपले सगळे सर्व डाऊट क्लिअर्स होतात. आणि नॉन टीचिंग फॅकल्टी पण खूप जास्त सपोर्टिव्ह आहे आणि लायब्ररी पण इथे अवेलेबल आहे. सो लायब्ररीमध्ये पण खूप चांगला अभ्यास होतो आणि सगळे कन्सेप्ट खूप जास्त क्लिअर होऊन जातात. सगळ्यात जास्त फायदा मला टेस्टमधून झाला होता कारण की इथे रेग्युलर टेस्ट होत असतात आणि रेग्युलर टेस्ट झाल्यामुळे म्हणजे आपण रेग्युलर त्या टचमध्ये राहतो आपल्या सिलेबसच्या. आपण कंटिन्यू रीड करत असतो आणि कंटिन्यू रिडिंगच्यामुळे म्हणजे आपलं काही लॅगिंग नाही राहत सिलेबस. आणि खूप साऱ्या टेस्ट झाल्यामुळे आपली खूप सारी प्रॅक्टिस पण होऊन जाते. आपण सेल्फ स्टडी करतो ते न्यूमेरिकल सॉल्व्ह करतो ते वेगळे आणि टेस्टमध्ये न्यूमेरिकल सॉल्व्ह होतात ते वेगळे असे भरपूर प्रॅक्टिस होऊन जाते. तर मग खूप सारे कंटिन्यू स्ट्रेसचा फायदा होतो. ह्यावर्षी नीट व्हायच्या आधी डेमो टेस्ट घेतली होती आमची. म्हणजे पूर्ण नीटचे सेंटर्स वर जाऊन आणि त्याचा खूप जास्त फायदा झाला कारण की सेंटरचं पूर्ण ॲटमॉस्फिअर कसं असते, प्रोसेसेस कसे असतात, आपण तिथे गेल्यावरती आपल्याला काय काय चेकिंग होते आणि कसं कसं आपल्याला आपल्या क्लासेसमध्ये अलॉट होतात आणि मग पूर्ण ॲटमॉस्फिअर कसं राहतो 3 तासाचं, ते आम्हाला पहिले डेमो टेस्टमध्ये म्हणजे एक्सपिरियन्स झालं. आणि तो एक्सपिरियन्स खूप कामात आला कारण की मग जेव्हा मेन सेंटर होतं, नीटचा जो मेन दिवस होता, त्या दिवशी हे सगळे जे एक्सपिरियन्स होता तो कामात आला. कारण की तेव्हा भीती नाही वाटली कारण की एक एक्सपिरियन्स माहीत होता की नीट कशी कंडक्ट होते. तर ती एक एन्झायटी कमी करण्यात खूप जास्त मोठी मदत झाली. मी फिजिक्ससाठी सरांचे नोट्स वाचायची आणि त्याच्यासोबतच रेफरन्स बुक्सचे MCQ सॉल्व्ह करायची आणि बायोची पूर्ण NCERT थ्रूआउट NCERT वाचायची आणि केमिस्ट्रीमध्ये इनऑर्गॅनिकसाठी NCERT आणि सरांचे नोट्स, ऑर्गॅनिकसाठी देशपांडे सरांचे नोट्स आणि पूर्ण रिॲक्शन्स लर्न करून घेतले होते आणि फिजिकल केमिस्ट्रीसाठी न्यूमेरिकल सॉल्व्ह केले होते. मला माझ्या आईचा, बाबाचा आणि सर्व घरचे जे पण आहे त्यांनी खूप जास्त सपोर्ट केला. त्यांनी मला कंटिन्यू मोटिवेट केलं आणि त्यांच्याचमुळे कदाचित मला आज एवढे मार्क्स मिळाले. आणि त्यांच्यासोबतच सरांनी पण कंटिन्युअस मोटिवेशन दिलं आणि पूर्ण इन्स्टिट्यूटने हेल्प. माझं असं सजेशन आहे की ललित ट्युटोरियल्स हे एक बेस्ट कोचिंग आहे कारण की इथे फक्त कन्सेप्टच नाही क्लिअर होत, तुमची खूप जास्त प्रॅक्टिस पण होते टेस्टमध्ये. आणखीन इतर गोष्टी म्हणजे सरांचा पण खूप जास्त सपोर्ट मिळतो तुम्हाला मॉरली पण आणि इन्स्टिट्यूटवाले पण खूप जास्त सपोर्टिव्ह आहे. तर मग प्रॉपर अकोल्यावाल्यांसाठी पण बेस्ट कोचिंग आहे आणि नॉन म्हणजे जे प्रॉपर नाहीत त्यांच्यासाठी पण हे एक बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. माझं नाव संजीव माधवराव गुलक्षे, रवीनगर कौळखेड अकोला इथे राहतो. माझा व्यवसाय हार्डवेअरचे छोटेसे दुकान आहे. तर तिचं योगदान तर आहेच, त्याचसोबत ललित सरांचं पण खूप मोठं योगदान आहे त्यात. त्यांनी खूप तिच्याकडून व्यवस्थित प्रॅक्टिस वगैरे करून घेतली आणि तिने पण तेवढंच त्याला साथ दिली त्यांना.
सर ती माझ्या घरात सगळ्यात मोठी मुलगी तीच आहे आणि ती MBBSला लागले सर्वात आनंद हाच मोठा आहे आणि आमच्या घरात सर्वांचंच तिला चांगलं योग्य मार्गदर्शन म्हणा किंवा तिला सगळं योग्य मार्गदर्शन तर होतंच पण पुन्हा इन्स्टिट्यूटचं पण आणि नॉन टीचिंगवाल्यांचं खूप मोठं त्याला योग्य हे मार्गदर्शन मिळालं सर. त्याच्यामुळं ती चांगलं तिला चांगले मार्क मिळाल्यामुळं मला आनंदच आहे सर, माझ्या कुटुंबाने आणि सर्वांनाच आहे सर. भारती संजीव गुलक्षे, श्रद्धा माझी मुलगी आहे आणि तिला मी खूप साथ दिला अभ्यासाबद्दल. मी नेहमीच तिला म्हणत होती अभ्यास कर आणि काळबांडे सरांनी खूप तिच्याकडे लक्ष दिलं.